नमस्कार, हर्षवर्धन जाधवांचा व्हिडिओ आणि त्यांनी रावसाहेब दानवेंच्यावरती केलेले आरोप प्रचंड गाजत आहेत. आपण त्या व्यक्तिगत विषयात जाणार नाही आहोत, पण जे प्रश्न सामाजिक आहेत, सार्वजनिक आहेत, त्यावर मात्र बोललं गेलंच पाहिजे. आपण सगळ्यांनी कायद्याचं बोला हा चित्रपट पाहिला असेल. त्यात मकरंद अनासपुरे असं म्हणतो की मी खोटा वकील आहे हे मला मान्य आहे, पण मी वकील म्हणून जे मुद्दे मांडलेत कोर्टाला पटलेत ते तरी कोर्टानं गृहीत धरावेत. मकरंद अनासपुरे खोटा वकील असताना सुद्धा त्यानं मांडलेले मुद्दे योग्य होते म्हणून शेवटी ती केस मकरंद जिंकतो. तसंच या विषयात आहे, माना वो पागल है, पण त्यांनी मांडलेले मुद्दे मात्र चुकीचे नाही आहेत, ज्याचं उत्तर मिळायलाच पाहिजे. हर्षवर्धन जाधवांनी जे मुद्दे आपल्या ह्याच्यात मांडलेले आहेत त्यात ते म्हणतात की भोकरदन तालुक्यातच दुष्काळ का? ज्या माणसाला IAS आहे त्याची संपत्ती अधिक, शिकलेल्यांचं उत्पन्न अधिक असतं का कमी शिकलेल्यांचं उत्पन्न अधिक असतं? अशी सगळी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आपण हर्षवर्धन जाधवांचा बघूया आणि त्यानंतर अजून चर्चा करूया. हा संस्कृतीतल्या फरकाचा विषय आहे. 40 वर्ष आम्हीही सत्ता भोगली, 40 वर्ष तुम्हीही भोगली, पण 40 वर्षात सत्ता भोगून आमच्या प्रॉपर्टीत वाढ झाली नाही, किमान कमी झाली, पण तुम्ही खडी फोडायला जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये फिरताय. कारण आम्ही आमची घरं भरण्यापेक्षा लोकांची घरं भरली आणि नेमकं तुम्ही वेगळं केलं. त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये धरणं जास्त आहेत, आमचे शेतकरी सुखी आहेत, दुष्काळ कमी पडतो आमच्या मतदारसंघामध्ये. तुमच्या मतदारसंघामध्ये सतत दुष्काळ राहतो. त्यामुळे नेमकं राजकारण कशासाठी करायचं, कोणत्या संस्कृतीला धरून करायचं, हा प्रश्न आहे. नाही अरे संस्कृती, मला मागेशच म्हटलं संस्कृती नाही आमची, त्यामुळे मी नाही कमावले. तुमची संस्कृती वेगळी होती. तुम्ही किती शिकलेला आहात दादा, तुम्ही किती शिकलेला आहात? काय असाल नसाल, खोट्या डिग्र्या कोणाच्या नसतात, तुमच्या काय असतील देवालाच माहिती. पण माझे वडील सगळ्या जगाला माहिती आहे की IAS ऑफिसर होते. मग IAS ऑफिसर जास्त पैसे कमवू शकतो का? एक चौथी नाफा जास्त पैसे कमवू शकतो? साधा प्रश्न आहे. जर माझ्या वडिलांना पैसे कमवायचे असते तर माझ्याकडे आज एवढी प्रॉपर्टी असती की तुमची, तुमच्या मुलीचं स्थळ माझ्याकडे घेऊन यायला लायकी सुद्धा नसती. तू माझ्या वॉचमॅननीच तुम्हाला हकललं असतं. एवढी प्रॉपर्टी आमच्याकडे असती जर माझ्या वडिलांनी पैसे कमवले असते तर, कारण माझे आवडील IAS ऑफिसर आहेत. तुमच्यासारखा चौथी नापा जर एवढे पैसे कमवून मुतायची भाषा करतोय की मी मुतलो तर माझी धार. जाधव रावसाहेब दानवेंना म्हणतात, जरा मोदींना हटवा, जरा भाजपचं कमळ निशाणी काढून टाका आणि मग तुम्ही आणि तुमचा मुलगा विजयी होतो का ते तपासून बघा. हे जर होणार असेल तर मी तुम्हाला सॅल्यूट करतो. हे हर्षवर्धन जाधवांचं विधान आहे. खरंच हर्षवर्धन जाधव 60,000 मतं मिळवतात, तेही कोणत्याही पक्षाच्या चिन्हाशिवाय, आणि रावसाहेब दानवे विजयी होतात ते फक्त पक्षाच्या चिन्हावर. पक्ष सोडून दानवे काही आहेत का याची चाचपणी करायला काहीच हरकत नाही. तर जरा मोदीचा चेहरा तुमच्या फोटोतून बाजूला करा बरं, बीजेपीचं कमळ तुमच्या ह्याच्यातून बाजूला करा बरं, आणि स्वतंत्र उभे राहा बरं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये, मग मला बघू दे तुम्हाला किती मतं मिळतात. तुमच्या मुलाला उभं करा म्हणा विदाऊट बीजेपी तिकीट, विदाऊट पैसे आणि बीजेपी तिकीट. कारण माझे जे काही 60,000 मतं मला मिळाली होती ते विदाऊट पैसे मिळाली होती. मला, मी कोणाला चहा सुद्धा पास दिला नव्हता. तेवढं मतदान जर तुम्ही कधी घेऊन दाखवलं भाजप बाजूला ठेवून, तर मी म्हणेन की तुमचा दम आहे. आता मी ते जर, मला माहिती तुमच्या तो दम नाहीये, तुम्ही कधीच करू शकत नाही. कारण आता होत असलेला आरोप तो खूप गंभीर आहे. 25-15 ग्रामविकास खात्याचा निधी रावसाहेब दानवेंनी कन्नड तालुक्यामध्ये 10% देऊन वाटप केला असा जाधवांचा आरोप आहे. पहिल्यांदा भाजप सरकारच्या काळात 25-15 ग्रामविकास खात्याचा निधी किती दिला गेला हे तपासलं पाहिजे. मला वाटतं ग्रामविकास मंत्री असलेल्या त्यावेळेसच्या पंकजा मुंडे यावर अधिक प्रकाश टाकू शकतील की रावसाहेब दानवेंच्या मनावर औरंगाबाद तालुक्यातल्या, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात किती निधी दिला गेला आहे आणि किती निधीचं वाटप झालं आहे यावर बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होतील. भाजपचं सरकार, तुम्ही त्याच्या प्रदेशाध्यक्ष तरी झाला नाही, तुम्ही अक्षरशः आमच्या कार्यकर्त्यांकडून 10% पैसे घेतले आणि त्यांना निधी दिला. शिरोडी, आवराळा, आडगाव, जिहूर नावं सांगतो ना गावांची, आणि त्यांना 10% त्यांच्याकडनं घेऊन त्यांना 25-15 पैसे दिले आणि मला 5 रुपये नाही निधी माझ्या मतदारसंघात. मी आमदार असताना, तुम्ही माझे सासरे असताना, काय एवढं घोडं मारलं?